भुसावळ शहरात आज भुसावळ जळगाव रोड वरील प्रभाकर हॉर मार्गावरती ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात गणेश कॉलनी येथील रहिवाशी महिला सतनाम कौर तजित सिंग छाबडा वय वर्ष 55 या महिलेचा ट्रकचा कट लागून जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळी दाखल होत मृताच्या कुटुंबियांना कळवत ट्रक आणि ट्रक चालकास ताब्यात घेतलेले असून पुढील कारवाई सुरू केली आहे. यावेळी आपल्या आईला मृत्युमुखी अवस्थेत पडलेले पाहता त्यांच्या मुलाने आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी परिसरात बघ्यांची एकच गर्दी उसळलेली दिसून आली. भुसावळ शहरातील जामनेर रोड वरील श्री साईबाबा मंदिरात श्री साईबाबा मंदिर व साईबाबा ग्रुप भुसावळच्या वतीने महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक भक्त आणि भाविकांनी या महाप्रसादचा लाभ घेतला. यावेळी मंदिराजवळील परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले पाहायला मिळाले. या शुभ प्रसंगी श्री साईबाबा मंदिरात प्रचंड भाविकांची दर्शनासाठी गर्दी एकवटलेली दिसून आली. भुसावळ शहरात संविधान बचाव समितीचे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास विरोधात साखळी उपोषण सुरू असून उपोषणाच्या आजच्या 14 दिवशी सुद्धा या उपोषणाला अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. यातच आज दिनांक 3 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे स्मरण म्हणून संविधान बचाव समितीतर्फे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात येऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. मनुष्य प्राण्यांप्रमाणे पशुपक्षी देखील परमेश्वराचे वरदान असलेल्या स्वच्छंदी जीवनाचा सर्रासपणे आनंद उपभोगत आपले जीवन व्यतीत करीत असतात आणि असेच पोपट्या पक्षीचे स्वच्छंदी जीवन जगण्याचे ज्वलंत दुर्मिळ उदाहरण असलेले श्वान आमचे प्रतिनिधी विशाल सुरेशी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेले आहे. या दृश्यात हा पोपट या पाण्यासोबत खेळत बागडत जणू जीवनाचा मनसोक्त आस्वाद लुटत असल्याचे दिसत आहे. भुसावळ शहरातील माटा चौफुली परिसरात सिग्नल्स बंद अवस्थेत असल्याने चारही मार्गाने सतत चालू असलेल्या वाहनांच्या रहदारीमुळे चौफुली परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक प्रशासन कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण हा पडत आहे. बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे उद्यापासून पुढील 3 दिवस सलग बँका बंद राहणार आहे. आपल्या वेतनवाढीच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बँक संघटनांकडून हा राष्ट्रीय संप पुकारण्यात आलेला असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र नाहकच या सर्वांचा फटका बसणार आहे. भुसावळ शहरातील एनके नरखेडे इंग्लिश मीडियम स्कूल आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तर्फे भुसावळ ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन शहरातील रेल्वे ग्राउंड मैदानावरती करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नारखेडे, चेअरमन पीव्ही पाटील, डीआरएम विवेक कुमार गुप्ता, गट शिक्षण अधिकारी तुषार प्रधान, रोटरी क्लबचे चेअरमन अमित भडंग, मुख्याध्यापिका कोमल कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात येऊन मशाल पेटवत आकाशात फुगे सोडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविलेला दिसून आला. भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडाव खेळामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे. रात्री अपरात्री कोणत्याही अवेळी लाईट जात असल्याने महिलांना टॉर्च लावून स्वयंपाक तर शालेय विद्यार्थ्यांना अंधारातच अभ्यास करावा लागत आहे. याशिवाय सातत्याने इजा करणाऱ्या लाईटमुळे घरातील वस्तू खराब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गाड्यांमध्ये तंबाखू, बीडी, सिगारेट आदी व्यसनाधीन वस्तूंची अवैधरित्या विक्री करण्यावरती पूर्णपणे मनाई करण्यात आलेली असताना सुद्धा काही रेल्वे गाड्यांमध्ये अद्यापही काही विक्रेते धावत्या गाडीत चढून रेल प्रशासनाच्या नाकावरती टिचून तंबाखू, बीडी, सिगारेट सारख्या वस्तूंची अवैधरित्या सर्रासपणे विक्री करताना दिसून येत आहे. भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयाबाहेर सेंट्रल रेल्वे मजदूर संघ ऍडमिनिस्ट्रेशन ब्रांच तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सीआरएमएस संघटनेतर्फे हे आंदोलन आज दिवसभर घोषणाबाजी नारेबाजी करत छेडण्यात आले. यावेळी सीआरएमएस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला पुरुष सदस्यांची उपस्थिती होती. यात आज सायंकाळी डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या पूर्तते संदर्भात चर्चा विमर्श केल्यानंतर डीआरएम महोदयांना निवेदन सादर करण्यात आले. धरण्याबद्दल काय सांगाल? आज आम्ही सेंट्रल रेल्वे मजदूर संघ प्रशासनिक शाखाद्वारा
जो पोस्ट सरेंडरचा इश्यू होता इंजिनिअरिंग विभागचा, 40 पोस्ट जवळजवळ प्रशासन सरेंडर करत होती, त्याच्या विरोधात आज आम्ही हा मास धरणा इथे सगळ्या ब्रँचेस थ्रू ठेवला होता, परंतु प्रशासनिक शाखा हिच्यात लीड करत होती आणि ज्या ज्युनियर टू सिनियर क्लर्कचे जे प्रमोशन होते जे यांनी स्टॉप करून ठेवले होते की बो ते प्रमोशन आम्ही देणार नाही आणि त्या पोस्ट पण आम्ही सरेंडर करून टाकू, त्याच्याबद्दल पण आमचा विरोध होता आणि ह्या सरेंडरिंगमुळे जे प्रमोशन ऑफ चॅनल कर्मचाऱ्यांचे मार खात होते ते आपोआपच ह्या सरेंडरमुळे जाणार होते, त्याच्याबद्दलही आमचा विरोध होता आणि एक ऑर्डर यांनी की रेल्वे बोर्डचं एक सर्क्युलर आहे कोणत्याही पोस्ट सरेंडर करण्यासाठी की दोघी युनियनचा कन्सेंट घेणं खूप महत्त्वाचं असतं, कन्सेंट घेऊनच त्या ऑर्डर काढायच्या असतात, त्या ऑर्डरचाही आम्ही विरोध केलेला आहे. एक अशी ऑर्डर त्यांनी काढून टाकलेली आहे की जिच्यात की रेल्वे कर्मचारी आहेत की ते आता 5 किंवा 8 महिन्यात रिटायर होणार आहे अशा लोकांनाही त्यांनी त्यांच्या आता जागेवरून हलवले आणि दुसरीकडे ट्रान्सफर केली, त्या ऑर्डरचा आम्ही विरोध केलेला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.